गव्हाण येथील रयत शिक्षण संस्थेचे श्री छत्रपती शिवाजी विद्यालय आणि जनार्दन आत्माराम भगत ज्युनियर कॉलेज येथे 12वीच्या विद्यार्थ्यांना शुभचिंतन आणि निरोप समारंभ 16 शनिवारी संपन्न झाला. या कार्यक्रमास रयतचे जनरल बॉडी सदस्य तथा स्कूल कमिटीचे चेअरमन अरुणशेठ भगत यांची प्रमुख उपस्थिती लाभली. गव्हाण येथील रयत शिक्षण संस्थेचे श्री छत्रपती शिवाजी विद्यालय व जनार्दन आत्माराम भगत ज्युनियर कॉलेज येथे 12वीच्या विद्यार्थ्यांचा शुभचिंतन व निरोप समारंभ संपन्न झाला. यावेळी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करत विद्यार्थ्यांना इयत्ता 12वीच्या परीक्षेसाठी व पुढील करिअरसाठी शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमास गव्हाण ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंच हेमलता भगत, सदस्य विजय घरत, न्हावाशेवा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रमोद जाधव, स्कूल कमिटी सदस्य अनंता शेठ ठाकूर, विश्वनाथ कोळी, वसंत शेठ पाटील, जयवंत देशमुख, सुधीर ठाकूर, दामोदर भोईर, भाऊ भोईर, रघुनाथ देशमुख, राजूशेठ देशमुख, अॅडव्होकेट रुपेश म्हात्रे, विद्यालयाच्या प्राचार्या एस ए डोईफोडे, उपप्राचार्य आर एल चौरे, पर्यवेक्षक डी डी भरणुके, ज्युनियर कॉलेज विभाग प्रमुख बी पी पाटोळे, गुरुकुल प्रमुख एस के भोईर, अटल टिंकरिंग प्रमुख आर एस भोईर, रयत बँक साताराचे संचालक पी ए कोळी, रणवे सर यांच्यासह शिक्षक वृंद आणि 12वीचे विद्यार्थी उपस्थित होते. आणि अंकाचं झालं तर आपल्याला काय चांगलं मार्ग काय मिळणार नाही, म्हणून आपण सर्वांनी चांगलं बोलायला पाहिजे, चांगले वागायला पाहिजे. आज मुलींची खरी म्हणजे माफी आज आम्हाला मागायला नाही, कुणीच माफी मागितली नाही. तर दरवर्षी आम्ही मुलीने चांगले कपडे घालून बघतो इथं 12वीला निरोप संभर करताना. व तो आपले मगाचे वरिष्ठ पोलीस जाधव सर जे आहेत तर लवकर जायचं होतं आणि तुमचा ड्रेस आणि ते मेकअप सामान वगैरे आणताना अकरा तुम्हाला इथंच वाजले असते. त्याच्यामुळे आम्ही सर्वांनी एकत्र बसून निर्णय घेतला की बाबा यंदाच्या वर्षी आपला ड्रेस आहे सिव्हिल ड्रेस मध्ये तुम्ही या ठिकाणी यावं. पनवेल आणि नवी मुंबईच्या ताज्या घडामोडींसाठी मल्हार टीव्ही न्यूज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून रहा अपडेट.